नमस्कार, गोवा दूरदर्शनच्या कलाविष्कार कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत। कलाविष्कार हा कार्यक्रमच असा आहे की गोमंतकातील सर्व कलाकार, नाट्य कलाकार असो, भजनी कलाकार असो किंवा एखादा लोककलाकार असो, या गोमंत भूमीशी असलेले समरसता आणि या कलेशी निगडीत कलाकारांना उत्तेजित देणारा असा हा कार्यक्रम। आणि यानिमित्त गोमंतकातील पेडणे महालातील हरमल या गावी, म्हणजे जिथं परशुराम भूमी म्हणून या गावाची व्याख्या आहे, गावाची ओळख आहे, त्या गावात आज आम्ही इथं आहोत। या गावात तसे अनेक कलाकार निर्माण झालेले आहेत, या गावाने अनेक कलाकार निर्माण केलेले आहेत। गोमंतकच नव्हे तर गोमंतकाबाहेरही या कलाकारांनी नावलौकिक मिळवला। आणि या नावलौकिक मिळवणाऱ्या कलाकारामधलेच एक व्यक्तिमत्व या भूमीतील, या पेडणे महालातील आणि या हरमल गावातील आमच्याबरोबर आहेत, ते सखोजी कृष्णा नाईक। सर, आजच्या या कार्यक्रमास मी आपला सर्वांचं स्वागत करत आहे, तुमचं स्वागत करत आहोत। नमस्कार। नमस्कार। सखोजी कृष्णा नाईक हे एक नाट्य आणि भजनी कलाकार, आणि याही पुढे खऱ्या अर्थानं ज्याला आपण दशावतार हा जो प्रकार आहे, अगदी महाराष्ट्रापासून असलेलं प्रचलित असलेली ही लोककला आज या भागात, म्हणजे या विशेष करून पेडणे भागातही जास्त प्रचलित आहे। कारण इथली नाटके जी आहेत, इथले उत्सव जे आहेत, इथल्या जत्रा ज्या आहेत, या सगळ्या ज्या जत्रा या लोककलेशी निगडीत आहेत, कारण दशावतारानंच इथल्या जत्रानं सुरुवात होती। तर असा हा कलाकार आमच्यामध्ये आहेच, सखोजी कृष्णा नाईक। सर, तुमचं या कलेशी तुम्ही कसे जोडले गेलात? तुम्ही भजनी कलाकार, मग नाट्य कलाकार, आणि त्याही पुढे जाऊन आपण दशावतार ही कला जोपासत आहेत, पण या कलेची आवड तुम्हाला कशी निर्माण झाली? आवड निर्माण झाली म्हणजे माझे वडील होते ना, त्यांना जत्रा बघण्याची खूप आवड होती। मला रात्रीचे 2 वाजता उठून घेऊन जायचे जत्रेला। एक गावात आमच्या 4-5 जत्रा होतं, त्या जत्रेनिमित्त घेऊन जायचे, आणि त्या निमित्ताने मला ती आवड निर्माण झाली। आणि असेच आम्ही मंदिराकडे बसलो होतो, आणि वासुदेव पारसेकर म्हणून हा तिथे आला, आणि हे लोक महाराष्ट्रातले दशावतार करतात, आम्ही पण करूया म्हणून त्यांनी आमची एक बैठक घेतली, म्हणजे थे मंदिराजवळ। आणि त्या बैठकीत असं ठरलं की आम्ही एक दशावतारी नाट्यप्रयोग करूया म्हणून साधलं, आम्ही सांगितलं करूया असं केलं। नंतर त्यांनी मग ते महाराष्ट्रात जाऊन एक स्क्रिप्ट आणली, नंतर ती आम्ही त्यांना घेऊन आले, त्यांचे डायरेक्टर असतात, त्यांना घेऊन आलो आणि ती स्क्रिप्ट बसवली, आणि पहिलं नाटक आम्ही या मंदिरात केलं, भस्माचा तिळा हे नाट्य प्रयोग केला। त्याच्यात मी लाकूडतोड्याची भूमिका केली होती। असा माझा प्रवास झाला। तुम्हाला अगदी म्हणजे हे कधी, म्हणजे वडिलांची तुम्हाला प्रोत्साहन होतं, वडिलांची तुम्हाला प्रेरणा होती असं म्हणतात, मग अगदी बालवयातच सुरू झाली की नंतरच्या काळामध्ये? शाळेत असताना सुद्धा घेऊन जायचे ना बरोबर ते आपल्याला, मला बरोबर घेऊन जायचे जत्रेला। गावात नाटकं असली की नाटकाला बघण्याचा त्यांना बहुत शौक होता, भरपूर शौक, त्यांनाही आवड होती, स्वतः ते काम करत होते नाटकात, आणि त्यांनाही वाटत होतं की मुलांनी आपल्या ही कला जोपासावी म्हणून अगदी लहानपणापासून त्यांनी तुम्हाला या कलेशी जोडून नेलं। बरोबर। आत्तापर्यंत तुम्ही अशी किती नाटकं सादर केली? अवशी रंगभूमी, अवशी व्यवस्था, म्हणजे या विवंत मला तुमच्याकडून माहिती मिळाली ती व्यावसायिक पण तुम्ही काही नाटकं केली, पण तरीही नाटकं आतापर्यंत किती केलं असतील? साधारण माझ्या अंदाजाप्रमाणे मी 30-35 भूमिका केल्या। आणि तुमची ओळख मला वाटतं गावात ही भजनी कलाकार, पहिली सुरुवात भजनी भजनी कला पेटी वादक म्हणून। अरे वा, मी गात नव्हतो, गात नाही, फक्त पेटी वाजवतो। आमचे मित्र हे शंकर बंधू, ते गातात, मी त्यांना साथ करतो पेटीची। म्हणजे तुम्ही हार्मोनियम वादक, आणि तुम्ही अनेक ठिकाणी भजनाला वगैरे जाता, म्हणजे स्पर्धेला सुद्धा आमच्या श्री रवनाथ स्पोर्ट क्लबने आमच्या मंदिरात स्पर्धा घातली होती, त्या स्पर्धेत आम्ही सहभागी झाला होता। मग ही कला कशी जोपासली तुम्ही, भजनी कलाकार म्हणून कशी जोपासली तुम्ही कशी काय पुढे नेली आणि काय वाटतं तुम्हाला? भजनी कलाकार म्हणजे माझे वडील पेटी वाजवत होते, त्यांनी मला ते जाणत्यांचे जे काही अभंग होते ते इथे शाळेत असताना वाजवायला शिकवले, मग ते मी वाजवत होतो। नंतर हे आमचे शंकर ठाकूर
हे आम्हाला भेटले। मग आम्ही मास्तर ठेवून चांगला एक भजनी मंडळ तयार केला आणि त्या पद्धतीने मी पुढे पुढे आम्ही म्हणजे तुम्ही स्वतःहून ही कला जोपासण्यासाठी प्रयत्न केला, आपण तुम्ही हे तयार केला। साधारण वडिलांची तुमच्या माहितीप्रमाणे ते स्त्री भूमिका करायची, स्त्री भूमिका करायची, त्यावेळी नटी मिळत नव्हती ना, म्हणून ते पुरुष स्त्री भूमिका करायची। तुम्ही अशी कधी भूमिका करण्याची संधी मिळाली का? नाही, स्त्रीची भूमिका करण्याची नाही करण्याची मिळाली। ओके, अशाही परिस्थितीत तुम्ही नाटक जोपासला। तुमची अशा नाटकामधली काही प्रसिद्ध नाटक अशी तुम्ही कोणती सांगू शकता? प्रसिद्ध नाटक म्हणजे जास्त जास्त म्हणजे सेवंता जित्ती हाय, हा प्रयोग आमचा बहुतेक जास्त प्रयोग झाले, म्हणजे 40-45 प्रयोग झाले आणि तो प्रयोग आम्ही ब गटात कला अकादमीत प्रवेश मिळवला आणि आम्हाला तिथं अनेक पारितोषिके मिळाली होती, तिसरं बक्षीस मिळालं मला ऐकून माहीत होतं। नंतर त्याचे प्रयोग गोवाभर झाले आणि ते त्या नाटकात मी भूमिका माणसाची भूमिका केली होती, मेन भूमिका मी केली होती। हे दत्ताराम ठाकूर इन्स्पेक्टर झाले होते, त्यांनी दिग्दर्शित केले होते ते नाटक। ते एक माझं नाटक नाटकानं बराच म्हणजे संपूर्ण गोमंतक भर हे नाटक गेलं, स्पर्धेमध्ये बक्षिसही मिळवली होती आणि ते नाटकाचा एक वेगळा अनुभव तुम्हाला आला बाहेर। म्हणजे तुम्ही हौशी रंगभूमी म्हणून इथे हे सादर तुम्ही कलेत जोपासले, एखाद्या वेळी आपण दुसऱ्या गावात जातो किंवा दुसऱ्या ठिकाणी किंवा जातो त्यावेळी तुमचा अनुभव कसा आहे नाटकाशी, काय वाटतं तुम्हाला? दुसऱ्या गावात गेल्यानंतर लोकांची थाप ही मिळते, चांगली भूमिका केली, चांगले बाबा तू अभिनय केलास म्हणून भूमिका ही चांगली वठवलीस म्हणून लोकांची थाप शाबासकी मिळते, तो हुरूप असतो। होय होय, म्हणजे नवीन पुन्हा आपण तेवढ्याच जोमानं। आणि जास्त म्हणजे जन्मदाता या नाटकात मी पांगळ्याची भूमिका केली होती, अक्षरशः लोकांना इथे मी रडवलं। अरे वा, माझे वडील सुद्धा रडले, एवढे वडील होते। ह्या भूमिका कठीण भूमिका, म्हणजे एखादा पांगळा होणं म्हणजे आपण जणू स्वतः असून मग तो लोक यांना म्हणजे प्रेक्षकांपर्यंत नेणं हे कठीण काम। एक व्यावसायिक आता शेवंता जिते हे स्पर्धेचं नाटक, रंग आपली अशी हौशी म्हणजे आपण गावात सादर करणारी नाटक, या नाटकाकडे तुम्ही जी नाटकं सादर केली ती नाटकाचा अनुभव कसा होता तुमचा? पुढचा म्हणजे अशी शेवंता जिते स्पर्धेचं नाटक म्हणा किंवा व्यावसायिक नाटक, म्हणजे या नाटकाची तयारी कशी करताना, म्हणजे शिस्त इथं फार महत्वाची, वेगळ्या पद्धतीनं वेगळ्या धाटणीनं ते सादर करावं लागतं, म्हणजे या अशा पद्धतीची नाटकं जी तुम्ही कला अकादमीमध्ये केलात म्हणतात किंवा बाहेर केलात, अशी नाटकं सादर करतानाचा अनुभव काय आहे तुमचा, म्हणजे कसा वाटतो? अनुभव म्हणजे तसा चांगलाच आहे हो, आणि जास्त आमची प्रयोगाची जबाबदारी आमचे दत्ताराम ठाकूर करीत होते, ते सगळं व्यवस्थित ह्या करायचं, आम्ही आपली आमची भूमिका व्यवस्थितरित्या पार पाडायचे प्रत्येक जण आपली काय आहे ती, तुमच्या भूमिकेशी तुम्ही समरस समरस व्हायचं असायचे। एकंदर गावातली नाटकं सादर करताना सगळे कलाकार मंडळी जमवताना म्हणा, कारण गौशी रंगभूमी टिकवणं आज सोपी आहे, पूर्वी काळी तशी नव्हती, त्यामुळे काय असा त्रास जाणवायचा तुम्हाला कसा काय? हौशी रंगभूमीच्या वर नाटकं केली तर त्यावेळी आम्हाला स्वतः स्टेज बांधायची पडायची, ती मेहनत घ्यायची, परत गावात जाऊन ती देणगी जमा करायची लोकांची, अशी थोडी थोडी मेहनत घ्यावी लागत होती त्यावेळी, कारण पैसा उभा करणं निधी जो आहे तो कठीण होतं, त्यामुळे पट्टी म्हणतो आपण त्याला, ती विरायची पुन्हा परत कलाकारांनाच ते आपलंही देणगं त्याच्यात, म्हणजे जमले 5,000 तर राहिलेले 10,000 आहेत ते कलाकारांनी, म्हणजे हौसच एक प्रकारची भागवण, पण त्यात तो आनंद मात्र नाटक सादर झाल्यानंतरचा अनुभव कसा तुमचा, म्हणजे काय वाटायचं हे सगळे कष्ट आणि नाटक झायचं मग दुसऱ्या दिवशी मंदिरात बसून चर्चा होताना काय वाटायचं? नंतर दुसऱ्या दिवशी काय व्हायचं, लोक सांगायचे तुझी भूमिका चांगली झाली, हा व्यवस्थित झाली, नाटक पण व्यवस्थित झालं, सगळ्यांच्या भूमिका व्यवस्थित झाल्या असं सांगायचं, ते तुम्हाला सर्टिफिकेट असायचं पुनश्च नव्या उत्सवाला नवीन नाटक सादर करायला, बरोबर ना? आता आपण तुमच्या भजन कलाकाराकडे बोलूया, अनेक स्पर्धेमध्ये तुम्ही भाग घेतला तुमच्या पथकाने, मला वाटतं त्या स्पर्धेत भाग घेताना म्हणजे जरी तुमचं समूह ग्रुपला जरी त्याचं कौतुक मिळालं तरी एखाद्या स्पर्धेत एखाद्या गावातनं आपण साध, म्हणजे तुम्ही हरमल गावचे हे पथक म्हणून ज्यावेळी तुम्ही
सादर होतात, तिथं बक्षीस मिळलं जातं, मग त्यावेळी कसं वाटतं, काय वाटतं तुम्हाला, म्हणजे तुमच्या इतरांना काय वाटतं, कारण आपण सगळे गवाड्यातील मंडळी एकत्र येऊन त्या भजन स्पर्धेला जातो, एखादं असं कौतुक होतं, त्यावेळी कसं वाटतं तुम्हाला? बक्षीस मिळतं असं नाही, पण त्या स्पर्धेत भाग घेणं हे महत्त्वाचं कारण आहे, आणि त्या स्पर्धेत भाग घेतल्यानंतर आम्हाला जो आनंद मिळायचा तो चांगला मिळायचा, असं लोकांकडून चांगला मिळायचा. आता ही दशावतार हा जो प्रकार आहे, तुम्ही सुरुवातीला त्याविषयी बोलला, पण इथं दशावतारी कलेशी थोडस माहिती सांगाल का, म्हणजे नेमकं दशावतारी कला म्हणजे जी महाराष्ट्राकडनं आपल्याकडे आली आहे पण आपण ती जोपासतोय, कलाकार म्हणून जोपासतोय, पण ही कला तुम्हाला कसं वाटलं, या कलेशी आपण दशावतारी शिकावं, नाटकं सादर करावी आणि त्याच्या मग वेगवेगळ्या प्रयोग वेगवेगळे प्रयोग करावे, त्या कलेविषयी थोडस सांगा. दशावतारी म्हणजे काय असं वाटतं तुम्हाला? दशावतारी नाटक हे काय पुस्तकी नसतं, आम्ही पुस्तकी करतो तसं नसतं, ते एक नाटकाचं एक आख्यान घ्यायचं लिहून आणि त्याच्यावर आपण बोलायचं, पण आम्हाला ते अजून काय शक्य नाही, आमचे काय एक 4-5 प्रयोग असेच आहे, म्हणजे त्यांचे त्यांना आम्ही घेऊन यायचे आणि हे बाबा आमका एक स्क्रिप्ट लिहून दे, मग ते आम्ही पाठांतर करायचे आणि नंतर मग त्यांना घेऊन त्यांची साथसंगत पेटी मृदंग झांजवादक त्यांचे जाण्याचे महाराष्ट्रामध्ये आणि आम्ही ते प्रॅक्टिस करायचे आणि नंतर आम्ही प्रयोग सादर करतो. प्रयोग तुम्ही जरी हार्मोनियम वादक होता तरी संगीताचं ज्ञान तुम्हाला आहे, थोडं आहे. आता आपण दशावतार म्हणतो तिथं संगीताशिवाय, कारण त्या ढोलकी याचं थाप जे आहे, मृदुंगाची थाप, हार्मोनियमचा आवाज आणि कलाकाराचं याची एक सांगड तुम्ही घालता, म्हणजे एखादं तुम्ही एक सादर करू शकता काय, एखादा संवाद त्याच्याशी अनुरूप असं एखादं गायन वाक्य असाची एक ताळमेळ होऊ शकते का? एक गाणं मी म्हणू शकतो, एक दुःखी गाणं आहे. हा चालेल. दैव माझे मजवरी काय से पोपले, दैव माझे मजवरी काय से पोपले, सांग विधात्या दैवी माझा काय ऐसे लिहिले, दैव माझे मजवरी काय से पोपले, दैव माझे मजवरी काय से पोपले, आस होती या जीवाला राज्य सेवा करण्यासाठी, आस होती या जीवाला राज्य सेवा करण्यासाठी, दैवी नाही या दिनाचा दैवी नाही या दिनाचा वैरियाने साधले, दैव माझे मजवरी काय से पोपले, काय से पोपले, काय से पोपले. वाह वाह वाह, खरंच अतिशय असं, म्हणजे एखादं दुःखी गाणं सादर करणं आणि मग ते चेहऱ्यावर तो भाव आणणं आणि तोही आवाजाच्या म्हणजे कंठाचं घाटी जी आहे आपण ज्याला म्हणतो ती वर खाली करणं, म्हणजे हेच खरं कलाकारांचं कौशल्य म्हणता येईल, स्किल आपण म्हणता येईल, आणि मला वाटतं तुमच्या या गाण्यातनं ती निश्चितच प्रेक्षकापर्यंत पोचली की हौशी कलाकार कसा असतो, एखादी भूमिका काही कोणी न शिकवता ती कशी शिकून घेणं आणि ती कशी मांडणं, हे मला वाटतं तुमच्यासारख्या कलाकाराकडूनच नव्या पिढीनं शिकण्यासारखं आहे. अनेक एकपात्री स्पर्धामध्ये तुम्ही भाग घेतलाय, तुमची मी बघ तुम्ही दिलेली सर्टिफिकेट मला प्रशस्तीपत्र
बघताना ज्यामध्ये गोवा मराठी अकादमीने तुम्हाला गौरवलेलं आहे, हा कसा अनुभव होता? म्हणजे एकपात्री अभिनय सादर करताना तुम्हाला काय वाटलं? कारण तुम्ही काय ज्ञान म्हणजे नाट्यकलेशी ज्ञान घेतलं नाही, म्हणजे हे कसं काय तुम्ही ताळमेळ सगळा साधला? ताळमेळ साधला म्हणजे आम्ही हौशी रंगभूमीवर नाटकं करीत होतो, त्यातली एक भूमिका मी केली, त्या भूमिकेचा एक डायलॉग तयार करायचा आणि तो एक पत्री याच्यात अभिनय घालायचा, प्रवेश करायचा. म्हणजे सगळ्या जग आहे ते आपणच शिकायचं, आपणच समोर व्हायचं आणि मग अशा प्रकारची ज्यावेळी आपल्याला एखादी बक्षिसं मिळतात, मला वाटतं हे कौतुकास्पदच आहे. कारण आजच्या घडीला जे नट तयार होत आहेत, जे कलाकार तयार होत आहेत, हे तालीम म्हणजे त्यांना योग्य असं मार्गदर्शन घेऊन तुम्ही तर जन्मजातच आपल्या वडिलांकडून आणि मग स्वतःच्या कष्टानं ते शिकून समोर आलेले कलाकार. मला एक सांगा सकोजी नाईक सर, की इथं ह्या सगळ्या प्रवासात सुरुवातीला वडील किंवा आई वडिलांचा जो हे आहे ते तुम्हाला मिळाला, तुम्हाला असे गुरु कुणी मिळाले का मार्गदर्शन करणारे, किंवा गुरु कोण होते तुमचे? मार्गदर्शन करणारे गुरु म्हणजे आमचा शंकर ठाकूर, हेच मला मिळाले. मित्रच तुमचे असं म्हणता येईल, म्हणजे बंधू ना त्यानं. नंतर हे दत्ताराम यांच्या मला साथ भरपूर त्याचं ही कला जोपासायला सोपं झालं. तुमच्या कुटुंबाचं सहकार्य कसं होतं? म्हणजे या सगळं, कारण तुम्ही आपलं काम सांभाळायचं, त्या कामातला येणारा मोबदला ही या कलेसाठी वाहून न्यायचं, म्हणजे आई पूर्वी आई किंवा वडिलांना तर आवड होती, त्यामुळे ते तुम्हाला नाही म्हणू शकत. आईचं कसं होतं? आई काय म्हणायची? आई काय नाही, आई त्याबद्दल काय नाही बोलायची, पुढे जा म्हणायची. त्याच्यानंतर आलेली पत्नी, कारण हिचं आयुष्यात एखाद्या पुरुषामध्ये मोठं योगदान असतं, पत्नीची साथ कशी काय मिळाली? पत्नीची साथ मला व्यवस्थित मिळाली. काही आम्ही नाटकाला गेलो की 2-3 वाजता या, बरोबर, पण कधी काही बोलली नाही मला, भरपूर साथ दिली. साथ दिली म्हणजे एखादे हौशी रंग आपण खर्च करतोय पैशामधून, म्हणजे कधी काय काय हो तुम्हीच हे करून तुमची हौस भागवता काय, म्हणजे त्रास घर चालवतात, म्हणजे तिथं काय त्यांनी अडचण केली नाही, काहीच नाही. तुम्ही जे करतायत ते योग्य करतायत असं म्हटलं, मला वाटतं हे फार महत्वाचं आहे. पुढे मुलांनी वगैरे किंवा इतर बाकीच्यांचं तुम्हाला कुटुंबाची साथ कशी काय? बाकी कुटुंबाची साथ आहे, तो माझा चुलत भाऊ एक आहे, मला मुलगी एकच आहे. अरे हा, ती सध्या शाळेला जाते. त्यांनी पण आवडीनं म्हणजे बरोबर. भाऊ आहे दुसरा, तो तिकडे दुसऱ्याकडे घर बांधून आहे, तो तुम्ही त्याला ओळखणार, संतोष नाही की बिडो मध्ये कामाला आहे, तर भाऊ म्हणजे आम्ही संवाद साधत होतो सखोजी कृष्णा नाईक यांच्याकडे. एक नाट्य कलाकार, भजनी कलाकार म्हणून आम्ही त्यांचा जो जीवन प्रवास आहे तो बघितला, पण ही कला जोपासताना अनेकांचं सहकार्य त्यांना मिळालं, कुटुंबापासून पत्नीपर्यंत. पण त्याही म्हणजे गोमंतकात एक खास वैशिष्ट्य आहे का, एकत्र घर पद्धतीप्रमाणे, आणि त्या कुटुंबामधून आपले चुलत भाऊ सुद्धा मला वाटतं त्यांना या कला जोपासण्यासाठी त्यांच्या अविरतपणे त्यांच्या बरोबर राहिले, ही कला जोपासण्यासाठी आजही साथ देत आहेत. आमच्या बरोबर आहे बाळा नाईक, हे सातत्याने या अशा कार्यक्रमांना. बाळा नाईक, तुमचंही स्वागत करतो मी. त्यामुळे या कार्यक्रमाचं त्यांनी म्हणजे ज्या ज्या वेळी ते कुठेतरी आपली कला सादर करायला जावं आणि बाळाचं म्हणजे त्यांच्या चुलत भावाची साथ असो, म्हणजे यासाठी त्यांचं आणखी घरातनं आणखी पाठबळ ते कोणतं, तर मला वाटतं एक छोटस तुमच्या या भावाप्रती म्हणा किंवा एकंदर एक कला सांभाळताना तुमचे दोन शब्द आम्हाला तुम्ही सांगावे असं आम्हाला वाटतं. ज्यावेळी नाटकं असतात, दशावतारी असतात, नायिका असतात, तेव्हा मला आता ते बरोबर घेऊन जातात. जे असं म्हणजे गणपतीचे जे पहिले चित्र असतं ना, अरे ते मला सांगतात तू ते गणपती असं घरून पुढे बसायचं ना, ते घेऊन बस म्हणून 2-3 घाती त्यांची नाटकं झाली. त्या नाटकामध्ये मी गणपतीचं ते पहिलं सोन आहे ना, ते घेऊन नाटकामध्ये यांच्या दशावतारीमध्ये बसतो. आणि आमच्या गावामध्ये नाटकं जातात ना, एक शिगमामध्ये काय आणि कुठे, मग त्याच्यामध्ये म्हणजे बहुत भर आहे. त्याच्यामध्ये आमचे मित्र शंकर ठाकूर, दत्ताराम ठाकूर हे आम्हाला प्रसिद्धात करतात. त्याच्यामध्ये हा माझा भाऊ आणि आहे ते तिकडे आणि दोघ तिकडे, ते सर्वजण मला प्रसिद्धात करून मला चांगला माझा म्हणजे असं एक कॅरेक्टर आहे तो चांगला व्हावा तसे मला भर देऊन ते चांगले करतात. गौरी नंदना तारा
सगळ्यांची साथ होती सर. मला आता आपण अगदी सगळ्या या प्रवासातनं शेवटच्या टप्प्यापर्यंत पोचत आलोय. या सगळी कला जोपासताना तुमचे कष्ट अविरत तुमचं असलेलं त्याच्यामध्ये एखादं सादरीकरण करणं म्हणजे सगळा व्याप सांभाळून हौशी आपण नाट्यकला भजनी कला जोपासतो आणि त्याच्यातनं मोबदल्याची अपेक्षा नसतो. गावात एखादं सत्यनारायण झाला चला भजन करायला चला आरती करायला पण तिथं काय मिळेल ही शाश्वत पण आहे. आपल्याला ते आहे अंगात सादर केलं पाहिजे ते काम आपण केलं पाहिजे ही भावना त्यामध्ये आहे. त्याच्यातनं हे हौशी जे कलाकार आहेत ते मोठे झालेले आहेत. नवीन कलाकारांना किंवा नवीन पिढीसाठी तुमच्याही गावात तुमची प्रेरणा घेऊन आणखी ही कला पुढे जावी टिकावी असं तुम्हाला वाटत असेलच कारण तुम्हालाही कुणीतरी दिलेली आहे. यांना तुम्ही काय सांगू शकाल सर? आम्ही नवीन मुलांना नाटक बसवताना किंवा भजन शिकवताना आम्ही त्यांना तुम्ही आमच्याबरोबर बाबा या आम्ही हे भजन शिकव पुढे तुम्हाला चालवायला पाहिजे ही परंपरा चालवायला पाहिजे ही संस्कृती मराठी संस्कृती ही जपायला पाहिजे भजनातून म्हणा नाही ते नाटकातून म्हणा ही जपायला पाहिजे म्हणून हे आम्ही त्यांना मार्गदर्शन करतो लहान मुला म्हणजे पोरांना. मी माझ्या मुलीला सुद्धा मी आता पेटी वाजवतो म्हणून तिला सुद्धा पेटीच्या क्लासमध्ये टाकलं आहे. आणि एकंदर त्यांच्याकडे चर्चा करत असताना आपल्या सर्वांना एकच गोष्ट आपल्या लक्षात येईल की अनेक कष्ट म्हणजे स्वतः अल्प अशा मोबदल्यात आपला घर संसार नोकरी व्यवसाय किंवा एखादं कुटुंब चालवताना वाड्यावरील कला उत्सवामधील नातं सांभाळणं आणि त्याच्यातनंच एक असलेला माणूस पण टिकवणं मला वाटतं हे फार मोठं काम अशी हौशी कलाकार मंडळी करत असतात. आणि यामधूनच मला वाटतं अनेक कसे कलावंत या भूमीने दिले आहे देत आहे आणि पुढेही देत राहील कारण हाच वसा आपल्याला आपल्या या गुमंत भूमींचा वैशिष्ट्य असं म्हणता येईल आणि तो वसा घेऊनच पुढील पिढी चालत आहे. मला वाटतं असे अनेक कलावंतांना मानाचा मुजरा म्हणायला काहीच हरकत नाही. या निमित्तानं हा प्रवास करता करता आज आपले आपण सकोजी कृष्णा नाईक जे हरमल गावचे आहे जिथं परशुराम भूमी म्हणून हा हरमल गाव प्रसिद्ध आहे त्यामुळे देवतेच्या पदस्पर्शानं पावन झालेली भूमी आहे कारण रवळनाथ मंदिर आहे आणि तिथंच मला वाटतं अनेक कलाकार हौशी रंगभूमी कलाकार निर्माण झालेले आहेत. या निमित्तानं त्यांच्याचा आढावा घेण्याची संधी मिळाली कलाविष्कार कार्यक्रमाच्या वतीनं गोवा दूरदर्शनच्या वतीनं. सर पुनश्च तुमचे मी आभार मानतो धन्यवाद म्हणतो आणि तुम्हाला पुढील म्हणजे तुमच्या उर्वरित आयुष्यामध्ये ही कला पुढील पिढीसाठी जोपासण्यासाठी तुमची तुमचा तुम्हाला बळ देवो असं ईश्वरचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद.